साहेब, तुमचे लोकसभा मावळ मतदारसंघाचे आपले उमेदवार अप्पासाहेब बाराणे यांच्या 2017 निवडणुकीमध्ये आम्ही यांच्यासोबत विरोधामध्ये उभं होतो आणि आता आम्ही यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून प्रचार करणार आहोत. साहेब, परवा आपला कामवण्यातला जेव्हा कार्यक्रम झाला, जेव्हा माझा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला, तेव्हा अनेक विरोधकांनी टिपाटिंपणी केली होती. त्या सर्व विरोधकांना मी एकच सांगू इच्छिते की नगरसेवकापासून ते खासदारकीपर्यंत जो श्रीरंग बाराणेसाहेबांनी जो प्रवास केलेला आहे, तो डोक्यावरती बर्फ ठेवून आणि तोंडामध्ये साखर ठेवून प्रवास केलेला तो नेता आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या आता जे काही इलेक्शन येणार आहे त्या इलेक्शनामध्ये साहेब तुम्हाला मी एवढंच आश्वासन देते, तुम्ही सभागृहामध्ये बघू शकता ज्या पद्धतीने पुरुष बांधव आमचे बसलेले आहेत त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आमची महिला भगिनीही बसलेली आहे. आणि एक अजित भगिनी म्हणून मी तुम्हाला एक आश्वासन देते, येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्या महिला भगिनीचा खूप मोठा खारीचा वाटा असणार आहे याची मी तुम्हाला ग्वाही देते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व अजित भगिनी तुमच्यासोबत सक्षमपणे उभं आहोत. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की हे जे आमचं सरकार आहे हे आमचं महिलांचं सरकार आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्व महिलांनी खांद्याला खांदा लावून आपण कसं विजयी करायचं याचं ध्येय धोरण आखलं पाहिजे. राहिला विरोधकांचा प्रश्न, आमच्याकडे एक महिना आहे, तुमचा टप्प्यात कार्यक्रम कसा करायचा आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही अजितदादांचे कार्यकर्ते आहोत एवढं लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अक्की बार 400 पार आम्ही मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना मी आवाहन करते. दादांना आपण जास्तीत जास्त मताने कसं आपण यशस्वी करू, जास्तीत जास्त मताने मावळ मतदारसंघामध्ये जर 2 नंबरचा जर जास्त मतदारसंघ जर कोणता असेल तो 5,65,000 आमचा पनवेलचा मतदारसंघ असेल. आणि ह्या पनवेलच्या राष्ट्रवादी जिल्ह्याची अध्यक्ष म्हणून साहेब मी तुम्हाला एकच आश्वासन देते की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्त जो वाटा असेल तो आमच्या महिला भगिनींचा असेल. घरोघरी दारादारी जाऊन आम्ही आमचं जे महिलांचं सरकार आहे ते आम्ही लोकांपर्यंत जाऊ आणि त्याची मतं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू याच्यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही. इथे मला बोलण्यासाठी तुम्ही संधी दिली, सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार, धन्यवाद.